तुझा कृपेने दिन उगवे हा, तुझा कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना। सिंधूर वंदना तुझला नमितो, दर्शन दे मजला। सुखकारक तू दुख हरुनिया, तारी प्रभु सखला। विघ्न विनाशक मनती तुझला, विघ्न विनाशक मनती तुझला। तू आमुची प्रेरणा वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना। हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सर्वजण? मला वाटतं तुम्ही छान असाल आणि मजेत रहा, आम्ही पण मस्त आहोत। तर आज अर्जुनजी बाबा आणायला गेले आहेत चिकन, तर आज मी चिकनचा कोल्हापुरी पद्धतीचा रस्सा बनवणार आहे। तर याच्या आधी मी कोल्हापुरी पद्धतीचा चिकनचा रस्सा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, जर तुम्हाला पाहायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, नक्की चेक करा। आता पटापट स्वयंपाकाला लागते। तर इथे मी चिकन ठेवलेलं आहे शिजत। तर चिकन शिजेपर्यंत मी जिरा राईस करून घेते। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी जिरा राईस बनवणार आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते। तर सर्वात आधी मी कुकरमध्ये एक पळी भरून तेल घालते। आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे। तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी एक लांब चिरलेला कांदा घालते। कांदा आपल्याला छान लाल भाजून घ्यायचा आहे। तर कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे जिरे टाकते। जिरे देखील आपल्याला तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असल्यास यात तुम्ही खडे मसाला देखील टाकू शकता, पण आपल्याला कमी मसाल्याचा भात करायचा आहे त्यामुळे मी फक्त जिरे आणि कांदा टाकलेला आहे। आता यामध्ये मी साधारण 2 वाट्या भरून तांदूळ घालते। तर तांदूळ आपल्याला 3 ते 4 मिनटं यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। तर हा तांदूळ मी स्वच्छ धुवून यातलं पाणी सगळं गाळून घेतलेलं आहे आणि मग घातलेला आहे तांदूळ। तर इथे जिरा राईस होतोय, इकडे आपलं मस्त चिकन शिजतंय। तर आपला तांदूळ छान भाजून झालेला आहे। जितका तांदूळ छान भाजाल तेवढा भात मोकळा होतो। तर आता यामध्ये मी 2 वाटी तांदूळ घेतलेला होता,
आता याच वाटीने मी दोन वाट्या तांदळासाठी चार वाट्या पाणी घालणार आहे। पाणी घातलेलं आहे, आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ घातल्यानंतर झाकण लावून आता मध्यम गॅसवर एक शिट्टी करणार आहे। तर अशा पद्धतीने आपला मस्त साधा सोपा असा जिरा रस तयार होईल। तर इकडे आपलं चिकन पण मस्त शिजलेलं आहे, आता यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे। तर यात मी थोडीशी ग्रेव्ही बाजूला ठेवणार आहे। एकच रस्सा करते, जेव्हा आम्हाला चिकन ग्रेव्ही खायची असेल त्यावेळी असं मी थोडंसं बाजूला काढून। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे। मी आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते अशी ग्रेव्ही। तर आपला एक कुकर झालेला आहे, चिकनचा रस्सा होतोय, सुक्का चिकन पण आपलं तयार आहे। आता काय जवळ तोंडाला लावतो कॅमेरा। तर चिकनचा रस्सा इथे शिजतोय, मस्त कट पण आलेला आहे। रस्सा असेल तर त्याला कट हा पाहिजेच, त्यामुळं थोडंसं तेल मी ज्यादा घालते, इतर वेळी कमी वापरते। पण चिकन मटण असेल तर मी थोडंसं जास्त तेल घालते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी तेल घालू शकता। तर आपला मस्त असा कोल्हापुरी पद्धतीचा झणझणी चिकनचा रस्सा आपला तयार झालेला आहे। तर आज खूपच गरम होत होतं आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण झालेलं, बारीक पाऊस देखील पडत होता, त्यामुळे छान वाटत होतं, थंडगार हवा पण सुटली होती। तर आमचं मस्त दुपारी चिकनचा बेत होता, मस्त जेवलो, त्यानंतर आम्ही पावसातून एक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो। ऐसा कौन सा गाना है जो अरमान कभी रिक्रिएट होते हुए नहीं देख सकते? बहुत सारी बातें, बहुत सारी अनप्लग परफॉर्मेंसेस। तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते। जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।